हॅलो एव्हरीबडी, गुड आफ्टरनून. माझं नाव सत्यजित. नंदीप अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन बॅचमध्ये जिथे आपण समाज कल्याण अधिकारी ह्या पदासाठी एक्झाम देत आहोत, ह्या बॅचमध्ये मी तुमचं स्वागत करतो. बराच काळ आपण आता पुढे सरकलेलो आहोत, अराऊंड 10 ते 12 लेक्चर संपलेले आहेत. आणि ह्या कालखंडात आपण अराऊंड 2 इम्पॉर्टंट चॅप्टर्स संपवलेले आहेत, ज्यामध्ये समाज कल्याण अध्ययनाचा किंवा समाज कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान ह्याबद्दल आपण एका चॅप्टरमध्ये बोललो, बरोबर. आणि दुसरा व्यक्तिमत्व विकास आणि मानवी अभिव्यक्ती ह्या दोन्ही टॉपिकवर आपण थेरोटिकली डिस्कस केलेलं आहे. ॲडिशनली आपल्या ह्या दोन्ही टॉपिकवर टेस्ट देखील झालेली आहे, ज्यामध्ये आपण विविध प्रश्नांच्या सहाय्याने ह्याला थेअरीमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला, आपला कंटेंट आणि नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आज एका नवीन चॅप्टरमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतोय, तो चॅप्टर आहे तिसरा, समाज कल्याण प्रशासन. ह्या चॅप्टरचा जो मूळ गाभा आहे, मूळ अर्थ आहे की जगभरात समाज कल्याणाचं प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन आपण त्याला म्हणतो, हे कशा प्रकारे चालतं किंवा कशा प्रकारे चालायला हवं, एक अत्यंत तांत्रिक, अत्यंत टेक्निकल, एक थेरोटिकल इन्फॉर्मेशन आज आपण घेणार आहोत इथपर्यंत. तर समाज कल्याण प्रशासन हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकचा जो कंटेंटचा भाग आहे तो असा की समाज कल्याण हे एक कल्याणकारी राज्याचं एक खूप महत्वाचं फीचर आहे. प्रत्येक कल्याणकारी राज्यामध्ये, प्रत्येक लोकशाहीवर चालणाऱ्या मार्गामध्ये, राज्यामध्ये समाज कल्याणाच्या विविध योजना आपण राबवतो, समाज कल्याणाच्या विविध कायदे आपण करतो, समाज कल्याणाची विविध तत्वे आपण त्यात पाळतो. आणि एक्झॅक्टली ह्या सर्व लोकशाही कल्याणकारी ह्या सर्व राज्यांमध्ये स्पेशल डिपार्टमेंट्स असतात, जिथे सोशल वेलफेअर किंवा समाज कल्याणाची विभाग आपण त्याला म्हणतो, समाज कल्याण विभाग म्हणतो, सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, डिपार्टमेंट म्हणतो, मिनिस्ट्री म्हणतो. तर प्रत्येक गव्हर्नमेंट, स्टेट और सेंट्रल किंवा देशांच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये ह्या सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनची वेगवेगळी मुळं तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळी नावं, वेगवेगळी रूपं तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळी मॅनेजमेंटची टीम्स तुम्हाला बघायला मिळतील. पण ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ह्या सर्व लोकशाही आणि कल्याणकारी राज्याचा मूळ गाभा, सरकारचा मूळ गाभा, लोकांचं हित आणि कल्याण जोपासणं. समाजाचं हित आणि समाजाचं कल्याण ह्या सर्व लोकशाही आणि कल्याणकारी राज्यांचा मूळ उद्देश, मूळ हेतू राहिलेला आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि एक्झॅक्टली ह्याच प्रशासनावर आपल्याला बोलायचं आज की कशा प्रकारे एक वरवर पाहता जगभरात समाज कल्याणाचं प्रशासन आपण ऑब्झर्व करतो. आणि पॉसिबली उद्या आपण समाज कल्याण प्रशासन भारतामध्ये कशा प्रकारे चालतं ह्याच्याबद्दलच्या चर्चा करण्याचा प्रयत्न करू. माझ्या अंदाजे हा चॅप्टर देखील एक 2 ते 3 सेशनमध्ये संपायला हवा, असा तो कंटेंट आपल्याकडे परिपूर्ण बनतो. म्हणून आपण ह्या एका चॅप्टरवर टेस्ट घेऊन, ह्या चॅप्टरला आपण याचा निरोपही घेऊ, ह्या प्रत्येक चॅप्टरवर आपण टेस्ट घेऊ, हा आपल्याला उद्देश ह्या चॅप्टरबद्दल आहे. ज्या पद्धतीनं आपली बॅच चाललेली आहे त्या पद्धतीनं मला मॅनेजमेंटकडनं एक खूप इम्पॉर्टंट मेसेज तुमच्यापर्यंत कन्वे करायचा आहे. ॲज अ फॅकल्टी मी तुमच्यातला आणि मॅनेजमेंटमधला दुवा आहे. आणि एक रिक्वेस्ट म्हणून की आपल्या ज्या पद्धतीनं बॅचेस चालल्यात आणि ज्या क्वालिटीचा कंटेंट आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्यामागे एक खूप मोठं ध्येय आणि खूप मोठं तत्व आहे की ही जी अकॅडमी ती विद्यार्थ्यांसाठी चालवली एक चळवळ आहे. आणि ह्या मार्गात ना आम्ही काही एक्सपिरियन्स स्टुडंट्स किंवा फॅकल्टीज किंवा ॲस्पिरंट्स ज्यांना एक्झामचा माहिती असते, आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली एक्झामसाठी काय आवश्यक असतं, एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट असतं, हे आम्ही फील्डवर असल्यामुळे आम्हाला बेटर माहीत असतं. म्हणून एखाद्या प्रोफेसरपेक्षा फील्डची किंवा एक्झामची एक्झॅक्टली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून की तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या समाज कल्याण अधिकारी ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या मुलांना ह्या बॅचमधनं नक्की मदत मिळेल आमचा असा विश्वास आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत ह्या बॅचची माहिती कन्वे करा, असं आमची रिक्वेस्ट. ह्या पलीकडं आणखी एक तुम्हापर्यंत एक नोटीस पोहोचवायची आहे की आज शुक्रवार आणि येत्या बुधवारपासून समाज कल्याण अध्ययन हा जो टॉपिक आहे, समाज कल्याण अधिकारी ह्या बॅचचा, तर बुधवारच्या आधीपर्यंत, आय मीन मंगळवारपर्यंत आपण समाज कल्याण अध्ययन ह्या टॉपिकला कंटिन्यू करतो आहोत. आणि एका
अनफॉर्च्युनेट सेन मुळे की आपल्याला संभाजीनगरला माझे पर्सनली भारतीय समाज GS1 ह्याची लेक्चरची सिरीज सुरू होती जी पुढचे 10 लेक्चर चालेल बुधवारपासून. म्हणून आपण एक्झॅक्टली माझ्या जागेवर फक्त 10 दिवस सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय शिकवायला एक एक्सपर्ट फॅकल्टी त्या मधल्या पिरियडमध्ये आपण तुमच्यापर्यंत एक इंट्रोड्यूस करून देऊ. वैभव कुपसे सर स्वतः तुमच्यापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही बॅच घेऊन ते 10 दिवसांसाठी येणार आहेत आणि ते 10 दिवस जेव्हा मी संभाजीनगरावरनं परत येईल भारतीय समाज हा GS1 सब्जेक्ट टू टॉपिक संपून पुन्हा एकदा मी आपल्या राहिलेल्या सिलेबसपासून तुम्हाला कंटिन्यू करेल आणि मी मग कंटिन्युअली पुण्यामध्येच असणार. तर ती जी इनकन्व्हिनियन्स तुम्हाला होईल सिलेबसला बाजूला करून तर त्या इनकन्व्हिनियन्ससाठी वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. पण आपण एक्झॅक्टली अर्ध्यापर्यंत सिलेबस मंगळवारपर्यंत घेऊन जाऊ आणि मंगळवारी आपण समाज कल्याण अध्ययनला छोटासा ब्रेक देऊ, 10 दिवसांचा ब्रेक देऊ. 10 दिवसामध्ये सायन्स अँड टेक तुम्ही छान संपून घ्या, तेवढाच एक नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल, एक नवीन माहिती पोहोचेल, तुम्ही पण रिफ्रेश व्हाल, मी पण तिकडचं माझे असाइनमेंट संपून परत येईल, मी तुमच्यापर्यंत समाज कल्याण कंटिन्यू करून घेऊन जाईल. सो बेसिकली A+B काय आणि B+A काय तुमच्यासाठी तर हे सारखं असेल. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस कन्सर्न अँड क्युरी ऑफ द मॅनेजमेंट. असे हे दोन मेसेजेस मला मॅनेजमेंटकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. समाज कल्याण अध्ययनाच्या ह्या समाज कल्याण प्रशासनाच्या भागात आपण भारतीय समाजातल्या किंवा भारत शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय प्रशासनाचा अभ्यास देखील इथे करणार आहोत. असा हा चॅप्टर की जो तुम्हाला समाज कल्याणाच्या प्रशासनाची माहिती देतो अत्यंत ब्युटिफुली रचलेला पण थोडासा टेक्निकल समजायला थोडासा किंचितसा किचकट असलेला हा टॉपिक आहे. मेन टॉपिक मी सुरुवात करतो की एक जस्ट फॉर रिव्हिजन किंवा आपले एक माइंड फ्रेश व्हावं यासाठी ह्या 2-3 शब्दांचा कीवर्डचा आपण अभ्यास करू. ह्या टॉपिकमध्ये 3 कीवर्ड मी वापरतोय. पहिला कीवर्ड की समाज कल्याण आणि दुसरा प्रशासन आणि तिसरा पूर्ण समाज कल्याण प्रशासन. ओके, तर बेसिकली मला ह्या 3 शब्दांची फोड तुमच्याकडनं करून घ्यायची आहे. एकतर मला समाज कल्याण ह्या शब्दाची माहिती तुम्ही द्या, दुसरा प्रशासन म्हणजे काय हे पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, आणि तिसरा की समाज कल्याण प्रशासन हा पूर्णच संकल्पना मला सांगण्याचा प्रयत्न करा. तो समाज कल्याण ही पहिली संकल्पना, प्रशासन दुसरी संकल्पना, समाज कल्याण प्रशासन ही तिसरी संकल्पना, त्याचा आपण अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करू. समाज कल्याण म्हणजे काय हे तर तुम्हाला आतापर्यंत खूप छान प्रकारे माहीत झालंय आणि आय एम डॅम कॉन्फिडेंट अबाउट इट. समाज कल्याणचा अभ्यास त्याचा समज किंवा त्याची अंडरस्टँडिंग अशी आहे की समाजातील किंवा सामाजिक समस्यांची उकल करणं किंवा त्याच्यावर उपाय योजना किंवा सोल्युशन काढणं. तर बेसिकली सामाजिक समस्यांवर सोल्युशन काढणं म्हणजे समाज कल्याण असं आपण म्हणू शकतो. तर समाजातल्या वंचित पीडित दुर्बल घटकांचं कल्याण, त्यांचं वेलफेअर, त्यांना न्याय मिळवून देणं, ह्यासाठी प्रयत्न करणं, ह्यासाठी उपाययोजना करणं, ह्याला आपण म्हणतो समाज कल्याण अध्ययन. ओके, ते समाज कल्याण बेसिकली. दुसरा प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन की अशी शासकीय किंवा गैर शासकीय यंत्रणा की जी ह्यावर काम करते, म्हणजे संस्थात्मक यंत्रणा की जी ह्यावर काम करते. तर प्रशासनाचा अर्थ असतो अशी संस्था एकच मिनिट आय एम रिअली सॉरी. ओके, तर बेसिकली प्रशासन म्हणजे अशा संस्था की जे समाज कल्याणामध्ये काम करतात. ओके, आणि तिसरा कीवर्ड की हा पूर्णच समाज कल्याण प्रशासन ज्याबद्दल आता आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, इथपर्यंत. तर समाज कल्याण प्रशासनाचा मोठा मोठी अर्थ किंवा इन इझी लँग्वेज सांगण्याचा प्रयत्न केलाच, समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्याला कळेल की समाज कल्याण अध्ययन हा असा टॉपिक आहे किंवा हा असा चॅप्टर आहे की आय एम रेडी सॉरी समाज कल्याण प्रशासन की जो समाज कल्याण ह्या बाबतीतल्या प्रशासनाची माहिती करून घेण्याची अपॉर्च्युनिटी देतो. म्हणून आपण त्याच्या व्याख्या आणि संकल्पनेने काम सुरू करू, त्याला अजून इझी फॉर्ममध्ये घेण्याचा प्रयत्न करू. ओके, जस्ट अ सेकंड.
सामाजिक कार्य सेवांचा सेवांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी है ना, सामाजिक कार्य म्हणजे समाज कार्य पण त्याला आपण हा शब्द वापरू शकतो, तर सामाजिक कार्य किंवा समाज कार्य हा त्याला समान अर्थ होऊ शकतो, समाज कार्य। ओके, सामाजिक कार्य सेवांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी अशा सेवा देण्यासाठी पद्धतशीर ज्ञान कौशल्य आणि संसाधने समाज कल्याण प्रशासनाच्या तत्वावर उपलब्ध करून देणे याला आपण समाज कल्याण संकल्पना किंवा समाज कल्याणची प्रशासनाची संकल्पना असं म्हणतो। तर बेसिकली समाज कार्य ज्या सेवा आहेत, ज्या वस्तू आहेत समाज कार्यामध्ये आपण वापरलेल्या किंवा समाज कार्यांच्या ज्या सेवा आहेत सर्व्हिसेस, ह्यांना प्रोफेशनल नेचर एक व्यावसायिक स्वरूप देणं, पद्धतशीर ज्ञान देणं, कौशल्य आणि संसाधने यांचा वापर करणं आणि तो उपलब्ध करून देणं तत्वांना आपण समाज कल्याणाचं प्रशासन हे असं म्हणतो। तर एक सिंपल अर्थ, केवळ एजन्सीचे काम करण्यासाठी, एजन्सीचा अर्थ आहे एक आपण त्याला इथे वर्ड संस्था देखील वापरू शकतो, एजन्सी किंवा संस्था हा पर्यायाने आपण ते शब्द वापरतो, केवळ एजन्सीचे काम करण्यासाठी नाही तर एजन्सीची सकारात्मक दिशेने वाटचाल है ना राखण्यासाठी सामाजिक कार्याची पद्धती म्हणून समाज कल्याण प्रशासनाचे ज्ञान व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे। ओके, तर बेसिकली केवळ एजन्सीचे काम करण्यासाठी नाही तर एजन्सीची सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी सामाजिक कार्याची पद्धती म्हणून समाज कल्याण प्रशासनाचे ज्ञान हे व्यावसायिक कार्यासाठी। तर बेसिकली कुठलीही संस्था जी सामाजिक कार्यात काम करते, ती सरकारी असो, गैर सरकारी, निम सरकारी असो, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असो, जे काही असेल किंवा एखादी एनजीओ असो, हे सर्वांमध्ये त्याचा अंतर्भाव होतोच। तर ह्या सर्वांचं काम चालू ठेवण्यासाठी, तर केवळ एजन्सीचे काम चालू ठेवण्यासाठी आपल्याला व्यावसायिकतेची अत्यंत गरज पडते। तर व्यावसायिक समाज कार्यासाठी आपल्याला समाज कल्याण प्रशासन, तर जे काही ह्या संकल्पनेवरून आपला अर्थ लागतोय की समाज कल्याणाचं जे प्रशासन आहे, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे काय काम करत असेल, म्हणजे अशा प्रकारची एक मॅनेजमेंटची एक व्यवस्था, अशा प्रकारची एक नोकरशाहीची व्यवस्था, अशा प्रकारची एक ब्युरोक्रसीची व्यवस्था की जे समाजामधल्या समाज कल्याणाचं काम करण्याचे प्रयत्न करते, बरोबर। तर बेसिकली तुम्हाला आतापर्यंत हे तर आपलं आयडिया आलेच आहे की समाज कल्याण किंवा सामाजिक कार्य ही प्रोफेशनल सर्व्हिस आहे। ओके, समाज कार्याचा आतापर्यंतचा इतिहास बघता समाज कार्याचे अटेम्प्ट खूप वेळ झालेले आहेत, पण समाज कार्य एक प्रोफेशनल सर्व्हिस आहे ना, एक व्यावसायिक सर्व्हिस आहे, आणि ह्या प्रोफेशनल सर्व्हिसला, व्यावसायिक सर्व्हिसला व्यावसायिकतेचं खरं रूप देणारं असं एक जे संसाधन किंवा अशा प्रकारची जी एक ऑथॉरिटी, एक अशा प्रकारची एक संस्था जी असते त्याला आपण नोकरशाही म्हणू किंवा प्रशासन म्हणू। ओके, तर पहिला पॉईंट माझा की समाज कल्याण किंवा सामाजिक कार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे, आणि दुसरा ही व्यावसायिकता मेंटेन ठेवण्यासाठी जी हायरार्की, जी रचना, जी श्रेणीबद्ध रचना, जी नोकरशाही, जे सरकार काम करतं, जी संस्था काम करतात, ह्या सर्व प्रोफेशनल संस्था सरकारांना आपण प्रशासन असा शब्द वापरतो, ऍडमिनिस्ट्रेशन वापरतो। तर बेसिकली समाज कल्याणामध्ये येणाऱ्या, दिल्या जाणाऱ्या आणि घडून आणणाऱ्या सर्व सेवा ज्यांनी दीनदुबळ्या, दलित, पीडित, वंचित घटकांचं आपण कल्याण करण्याचा प्रयत्न करतो, ह्या सर्व दीन दुबळ्या, वंचित, पीडित घटकांचं कल्याण आपल्याला इथे बघायला मिळेल की ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपण अत्यंत प्रोफेशनल लेवलला देण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यातूनच तयार होतो हा शब्द समाज कल्याण प्रशासन। त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। समाज कल्याण प्रशासनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला समाज कल्याण आणि प्रशासनाचा अर्थ स्वतंत्रपणे आपण शिकून घेऊ, आधी सिंपल करून घेऊ आपण त्याला। समाज कल्याण त्या सर्व प्रकारच्या सामाजिक हस्तक्षेपांशी संबंधित आहे की ज्याचा थेट संबंध व्यक्ती आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणाशी आहे। किती छान डेफिनेशन है ना, की ऍक्च्युअली समाज कल्याण ह्या सर्व त्या सगळ्या सामाजिक हस्तक्षेपांशी संबंधित आहे की ज्याचा थेट संबंध व्यक्ती आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आपण वापर करतो। तर समाज कल्याण म्हणजे सर्व सामाजिक हस्तक्षेप, असे सर्व सामाजिक हस्तक्षेप की ज्यांचा थेट संबंध व्यक्ती आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहे। नंतर प्रशासन, प्रशासनाची व्याख्या अशी की बाबा प्रक्रिया किंवा अशी प्रक्रिया म्हणून की केली जाऊ शकते की ज्यांनी लोकांना सेवा प्रदान करण्यासाठी नियोजित, संघटित
निर्देशित आणि समन्वयित आणि नियंत्रित केलेला सामूहिक प्रयत्न होय. अत्यंत नियोजित, अत्यंत नियंत्रित, अत्यंत निर्देशित अशा प्रकारचा प्रयत्न म्हणजे प्रशासन होय. तर ह्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. ओके, तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? की प्रशासन म्हणजे ही अशा प्रकारच्या सेवा देण्याची जी प्रक्रिया नियोजित असते, जी प्रक्रिया संघटित असते, जी प्रक्रिया निर्देशित असते, जी प्रक्रिया समन्वित असते, जी प्रक्रिया है ना. तर तुम्हाला आयडिया आली असेल की समाज कल्याण म्हणजे काय आणि प्रशासन म्हणजे काय. आता समाज कल्याण प्रशासन म्हणजे काय? की प्रशासन जे समाजाला समाज कल्याण सेवा प्रदान करण्यासाठी थेट संबंधित आहे असं प्रशासन म्हणजे समाज कल्याण प्रशासन. असे प्रशासन जे समाजाला समाज कल्याण सेवा प्रदान करण्यासाठी थेट संबंधित आहे त्याला आपण समाज कल्याण प्रशासन असं म्हणतो. व्याख्या. डी आर सचदेव की समाज कल्याण प्रशासन हे एक शास्त्र आहे, त्यात एक पद्धतशीर ज्ञानाचा समावेश आहे ज्याची वैधता तपासली गेली आहे आणि ज्याच्या वापरामुळे सेवा अधिक थेट आणि प्रभावीपणे आपण सादर करणे शक्य होते. तर डी आर सचदेव हे डिफाईन करतात समाज कल्याण प्रशासनला की बाबा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनला की समाज कल्याण प्रशासन हे एक असे शास्त्र आहे की ज्यात पद्धतशीर ज्ञानाचा समावेश आहे, त्याची वैधता तपासली गेलेली आहे, ते ज्ञान त्याची व्हॅलिडिटी आपण चेक केलेली आहे आणि त्याच्या वापरामुळे सेवा अधिक थेट व प्रभावीपणे आपण सादर करू शकतो. तो बेसिकली खूप सिंपल पण अत्यंत इम्पॉर्टंट माहिती असलेली डेफिनेशन आहे. की आपल्या सर्वांना माहिती आहे की समाज कल्याण हे सेवांच्या मार्फत आपण करतो बरोबर, पण त्या सर्व सेवा व्यावसायिक आहेत का, त्या सर्व सेवा प्रोफेशनल आहेत का, आपण त्यांची इफिशियन्सी चेक केली आहे का, त्याचे प्रूफ्स आपल्याकडे अवेलेबल आहेत का, आपण त्याला नीट क्रॉस चेक केले का की ह्या पर्टिक्युलर सेवांमधनं ह्या पर्टिक्युलर आपल्याला प्रशासनाची किंवा ह्या सर्व्हिसेसची माहिती मिळते. तर अशा सर्व सर्व्हिसेस की ज्या अत्यंत प्रोफेशनली डिझाईन केलेल्या आहेत आणि ज्या त्याचं प्रूफ आपल्याकडे अवेलेबल आहे की दे आर इफिशियंट इन नेचर. तर बेसिकली सचदेव हे सांगतात की समाज कल्याण प्रशासन हे एक शास्त्र असं आहे की ज्यात पद्धतशीर ज्ञानाचा आपण समावेश करतो, ज्याची वैधता आपण तपासतो आणि त्याच्या वापरामुळे थेट सेवा अधिक प्रभावीपणे आपण समोर सादर करतो. तर बेसिकली थेटपणे ह्या सर्व सेवा आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्यापर्यंत ह्या सर्व सेवा उपलब्ध करणं आपल्याला शक्य होतं असं डी आर सचदेव म्हणतात. ओके, नंतर एस सिंग. समाज कल्याण प्रशासनाचे वर्णन सरकारी आणि गैर सरकारी प्रायोजित समाज कल्याण कार्यक्रमांचे प्रशासन असे केले जाते. तर बेसिकली एस सिंग ह्यांची पण एक युनिक डेफिनेशन तर आहेच की समाज कल्याण प्रशासनाचे वर्णन सरकारी आणि गैर सरकारी प्रायोजित समाज कल्याण कार्यक्रमांचे प्रशासन असे आपण करतो. ओके, त्यामध्ये सरकारी आणि गैर सरकारी दोन्ही आले. तर तुम्हाला एस सिंग यांच्या डेफिनेशन वरून असं पण कळालं असेल की प्रशासन हे फक्त सरकारीच नसतं, प्रशासन हे गैरसरकारी पण असू शकतं. जर एखादी एनजीओ समाज कल्याणामध्ये कार्यरत असेल, जर एखादी एनजीओ समाज कल्याणाचं काम करत असेल तर आपण त्या एनजीओला है ना ती एनजीओ पण समाज कल्याणामध्ये मोडते, ती समाज कल्याणमध्ये येऊ शकते. आणि एक्झॅक्टली सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन सोशल वेलफेअर मॅनेजमेंटमध्ये आपण ह्याला घेण्याचा प्रयत्न करतो की समाज कल्याण प्रशासनामध्ये हा भाग देखील येतो. ओके, एस सिंग. तर समाज कल्याण प्रशासनाचे वर्णन करणारी आणि गैरसरकारी प्रायोजित समाज कल्याण कार्यक्रमांचे प्रशासन असे आपण त्याला करतो. तर एकंदरीत आतापर्यंत आपल्या डेफिनेशन वर्ण हे कळालं की अशा प्रकारची एक ज्ञानाची व्यवस्था, अशा प्रकारची एक ऑर्गनाइज्ड एक डिरेक्टेड योजना, अशा प्रकारची एक एक सिस्टम की जी नियोजित कार्यक्रम पार पाडते, नियोजित कार्यक्रम पार पाडते आणि ज्याचा पर्पज ज्याचा एक्झॅक्टली उद्देश हा समाज कल्याण घडून आणण्याचा असतो. ओके, तर अशा प्रकारच्या सर्व व्यावसायिक सेवा, अशा प्रकारच्या सर्व औपचारिक अनौपचारिक सेवा, अशा प्रकारच्या सर्व सरकारी निमसरकारी गैरसरकारी एनजीओज किंवा सरकारी संस्था
ह्या सर्वांनी मिळून समाज कल्याण प्रशासन बनतं. ह्या सर्व सेवांना मिळून आपण समाज कल्याण प्रशासन असं म्हणतो. आता बघू आपण की लोक प्रशासन ह्याचा अर्थ काय है ना. लोक प्रशासन म्हणजे सरकारी प्रशासन है ना, की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला आपण जो पर्यायी शब्द वापरतो इंग्लिश मध्ये, ह्यावर तुम्हाला समजेल. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, जस्ट अ सेकंड. ओके, तर लोक प्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासन म्हणजे सरकारी प्रशासन. हे सरकारी क्रियाकलापांच्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीशी संबंधित आहे. बेसिकली आता जे लोक प्रशासन आहे, आता आपण दोन शब्द इथे प्रयोग करतोय. पहिला की समाज कल्याण प्रशासन, दुसरा लोक प्रशासन. प्रशासन दोन्ही आहेत, पण समाज कल्याण प्रशासन आणि लोक प्रशासन यामध्ये फरक काय. तर लोक प्रशासन जे आहे ते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ह्यामध्ये सरकारी संस्था असतात फक्त. तर सरकारी संस्थांनी मिळून जे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन बनतं त्याला आपण काय म्हणू, लोक प्रशासन. तर सरकारी प्रशासन म्हणजे लोक प्रशासन. हे सरकारी क्रियाकलापांच्या यंत्रणा आणि कार्यपद्धतीशी संबंधित आहे आणि विशेषतः कायदा सुव्यवस्था, महसूल, सरकारी धोरण आणि कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. सार्वजनिक नोकरशाहीवर लक्ष केंद्रित करते आणि हे है ना सार्वजनिक नोकरशाही, आणि हे एक माध्यम आहे की ज्याद्वारे राजकीय निर्णय घेणारे धोरणात्मक निर्णय घेतात है ना. तर बेसिकली ह्याचा अर्थ गव्हर्नमेंट असत. ओके, तर लोक प्रशासनामध्ये गव्हर्नमेंटच्या संस्था असतात. तर अशा सगळ्या संस्था की जे समाज कल्याणाचं काम करतात पण त्या सरकारी आहेत, त्यांना आपण लोक प्रशासन म्हणतो. थोडं आणखी पुढे व्याख्या. सार्वजनिक प्रशासन किंवा लोक प्रशासन है ना, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सार्वजनिक प्रशासन किंवा लोक प्रशासन म्हणजे सार्वजनिक कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीर अंमलबजावणी. कायद्याच्या प्रत्येक विशिष्ट वापर, प्रत्येकाचा विशिष्ट वापर हा सार्वजनिक प्रशासनाची क्रिया आहे, हे एल डी पांढेराम हे बोलतात. तर बेसिकली कायद्यावर आधारित अशा प्रकारची ही समाज कल्याण करणारी जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण लोक प्रशासन असं म्हणतो. सार्वजनिक प्रशासन म्हणजे राज्याच्या कारभारावर लागू होणारी व्यवस्थापनाची कला आणि विज्ञानाची किंवा सायन्स त्याला आपण म्हणू. तर अशा प्रकारे पण ह्या डेफिनेशनचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता एक इम्पॉर्टंट पॉइंट सुरू करतोय आपण, समाज कल्याण किंवा सोशल वेलफेअर ह्याची काय काय प्रिन्सिपल्स आहेत, तत्व काय काय आहेत, सगळ्यांचा अर्थ समजून घेऊ. प्रिन्सिपल ऑफ डिझायर टू सर्व ह्युमन बीइंग, ओके, हे एक प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, ह्याला मराठीमधनं आपण शिकणार आहोत. दुसरं प्रिन्सिपल ऑफ साऊंड ऑर्गनायझेशन ऑफ एजन्सी. तिसरं प्रिन्सिपल ऑफ अप्रोप्रिएट अपॉइंटमेंट. ओके, चौथं प्रिन्सिपल ऑफ साऊंड पर्सोनेल पॉलिसीज अँड वर्किंग कंडिशन्स. प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड डेलिगेशन म्हणजे कुठल्या तत्वांवर समाज कल्याण प्रशासन अवलंबून आहे, ते कुठल्या प्रिन्सिपल्सवर तो बेस्ड आहे, कुठले तत्व त्यासाठी काम करतात. प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग साऊंड पब्लिक रिलेशन, साऊंड पब्लिक रिलेशन्स, ऑथॉरिटी अँड डेलिगेशन, पर्सोनेल, वर्किंग कंडिशन्स है ना, अप्रोप्रिएट अपॉइंटमेंट, साऊंड ऑर्गनायझेशन
डिझायर टू सर्व ह्युमन बीइंग्स. अजून प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रसी, लोकशाही. प्रिन्सिपल ऑफ साऊंड बजेटिंग, म्हणजे अर्थसंकल्प हवा. डिझायर टू सर्व ह्युमन बीइंग्स, साऊंड ऑर्गनायझेशन ऑफ एजन्सी, देन अप्रोप्रिएट अपॉइंटमेंट, साऊंड पर्सनल पॉलिसीज अँड वर्किंग कंडिशन्स, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड डेलिगेशन, साऊंड पब्लिक रिलेशन्स. डेमोक्रसी, साऊंड बजेट, प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर क्लेरिकल अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस, प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अप्रेझल ऑर इव्हॅल्युएशन, प्रिन्सिपल ऑफ रेकॉर्डिंग अँड डॉक्युमेंटेशन, ओके. आता ह्याला मराठीमधनं बघू की ही सगळी तत्व काय आहेत किंवा ह्याचा अर्थ कसा होतो. समाज कल्याण प्रशासनाची म्हणजे काय, की अशा प्रकारचे सरकारी आणि गैरसरकारी संस्था तोपर्यंत आपण वाचायला सुरुवात करू पुढचं, पण जस्ट अ सेकंड. आपण बघतोय की लोकप्रशासनाची तत्वे कुठली कुठली आहेत. पहिलं आहे की मानवाची सेवा करण्याच्या इच्छेचा सिद्धांत. एजन्सी किंवा संस्थेचे चांगल्या संस्थेचे तत्व आहे ना, त्याला आपण थोडं बेटर करण्याचा प्रयत्न केला तर साऊंड ऑर्गनायझेशन किंवा एक व्यवस्थित प्रकारे त्याला ऑर्गनाईज करण्याचे तत्व. तिसरं योग्य नियुक्तीचे तत्व, आणि चौथं योग्य ओके 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 तर मानवाच्या मानवाची हे ना की सेवा करण्याच्या इच्छेचा सिद्धांत, नंतर है ना ऑर्गनायझेशन, चांगलं ऑर्गनायझेशन हवं हे सिद्धांत, नंतर योग्य नियुक्ती है ना बेटर रिक्रुटमेंट, नंतर योग्य कर्मचारी धोरणे आणि कामाच्या परिस्थितीचं तत्व. म्हणजे पहिलं तर बाबा हे तत्व काय सांगतं, की हे सांगतं की समाज कल्याण प्रशासनाचं जे फाउंडिंग किंवा जे एस्टॅब्लिशमेंट आपण करतो, जे प्रशासन तयार करतो, हे प्रशासन कुठल्या तत्वावर असतं, की मानवाची सेवा करायची इच्छा आहे म्हणून आपण ते प्रशासन तयार करतो. आणि ह्या प्रशासनामध्ये दोन्ही गव्हर्नमेंट प्लस नॉन गव्हर्नमेंट ह्या दोन्ही संस्था त्यामध्ये मोडतात. तर गव्हर्नमेंट प्लस नॉन गव्हर्नमेंट ह्या दोन्ही संस्थांचा अंतर्भाव ह्या प्रशासनामध्ये येतो. तर योग्य नियुक्तीचे तत्व, योग्य कर्मचारी धोरण, कामाच्या परिस्थितीचे तत्व, अधिकार आणि शिष्टमंडळाचे तत्व आहे ना, चांगला जनसंकल्प निर्माण करण्याचे तत्व आहे ना, बेटर नेटवर्किंग. दुसरा जो आहे तो किंवा जी संस्था आपण स्थापन करतोय लोक प्रशासनासाठी किंवा सामाजिक कल्याणाच्या प्रशासनासाठी, ती बेटर ऑर्गनाइज पाहिजे. बेटर ऑर्गनाइज पाहिजे. योग्य नियुक्ती म्हणजे चांगल्या लोकांची नियुक्ती करणं, तिथे स्किल मॅनपॉवर असणं है ना, स्किल मॅनपॉवर आणणं हे पण एक तत्व आहे समाज कल्याण प्रशासनाचं. पहिलं की सेवा करण्याची इच्छा आहे म्हणून समाज कल्याण प्रशासन आपण इस्टॅब्लिश करतोय. दुसरं एजन्सी चांगली चालावी, चांगली ऑर्गनाइज असावी, चांगल्या प्रिन्सिपल्सवरती बेस्ट असावी म्हणून आपण तिला तयार करतोय. तिसरं की योग्य नियुक्तीच तत्व आपण तिथे लावू शकतो. तर स्किल्स योग्य कौशल्यांसह योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती लावणं, ते बेसिकली कौशल्यपूर्ण व्यक्तींचे रिक्रुटमेंट करणं, कौशल्यपूर्ण व्यक्तींची नियुक्ती करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. चौथा जो आहे प्रिन्सिपल, त्याचा तो दाखवतो की योग्य कर्मचारी धोरणे आणि कामाच्या परिस्थिती तत्व, किंवा काम आणि कर्मचारी यांच्या प्रिन्सिपल्स किंवा रिक्रुटमेंटमध्ये योग्य प्रकारच्या मॅनपॉवरची आपण रिक्रुटमेंट करावी. त्याचबरोबर जो अधिकार आणि शिष्टमंडळाचं तत्व आहे, की जे काम करण्याची पद्धत असते है ना, डेलिगेशन आपण त्याला म्हणतो, की कुठलं काम कोणी करावं, काम करण्याची पद्धत कोण असेल, आपले सबऑर्डिनेट्स कोण असतील, आपले सिनियर्स ज्युनियर्स ह्यांच्यामधलं रिलेशनशिप काय असेल, ह्या सर्वांना आपण म्हणतो की काम करण्याचे शिष्टमंडळाचे आणि अधिकाराचे तत्व. नंतर सहावा येतो
तत्व तो आहे तो चांगला जनसंपर्क मेंटेन करण्याचे निर्माण करण्याचे तत्व. तर चांगला जनसंपर्क निर्माण करण्याचे तत्व ह्यानं काय होतं की जनसंपर्कानं की एक चांगल्या प्रकारची सामाजिक संबंध तयार होण्यासाठी मदत होते. ओके, तर चांगला जनसंपर्क निर्माण करण्याचं तत्व चांगल्या प्रकारचे सामाजिक संबंध निर्माण करण्याचा हा प्रयत्न असतो. ओके, पुढे लोकशाहीचं तत्व. प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे काय लोकशाही? म्हणजे लोकांसाठी की विकासाच्या ह्या संकल्पनेत लोक सेंटरला असावेत, है ना. विकासाच्या कोरला, ह्युमन डेव्हलपमेंटच्या कोरला कोण सर्वात महत्वाचं आहे? लोक महत्वाचे आहेत. आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी तयार केलेली संस्था किंवा व्यवस्था. आणि लोकशाहीमध्ये सहभाग हा सर्वात महत्वाचा एक तत्व आहे. पार्टिसिपेशन, है ना. पार्टिसिपेट केलं तर लोकशाही, अदरवाईज ती बनते हुकुमशाही. म्हणजे समाज कल्याण जे प्रशासन चालणार आहे ते सरकारी किंवा निम सरकारी किंवा गैरसरकारी असो, या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं योगदान किंवा पार्टिसिपेशन कोणाचं असेल किंवा कोणाचं हवं तर ते आहे लोकांचं. म्हणजे लोकांच्या कल्याणाकरता, समाजाच्या कल्याणाकरता समाजातील लोकांचा किंवा समाजाचा वापर करून घेणं, ह्याला आपण समाज कल्याण प्रशासनाचं तत्व म्हणतो. सो बेसिकली समाज कल्याण प्रशासनामध्ये लोकशाहीचं तत्व काय दाखवतं की समाज कल्याण प्रशासनामध्ये फक्त संस्थाच नाही पण ज्यांचं आपण कल्याण करणार आहोत त्या लोकांचा पण अंतर्भाव होतो. म्हणजे बेसिकली कल्याणामध्ये लोक हे सेंटरला, तर कल्याणाच्या किंवा वेलफेअरच्या सेंटरला कोण आहे? तर लोक आहेत. लोकशाही तत्व, बजेट चे तत्व, प्रिन्सिपल ऑफ बजेट. म्हणजे हे जे सामाजिक कल्याण प्रशासनाचं काम चालणार आहे, हे जे प्रशासन चालणार आहे त्यासाठी बजेटची गरज. म्हणजे एक योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजनाची गरज असते. तर समाज कल्याण प्रशासन हे आर्थिक नियोजनावर चालतं. ओके, नंतर योग्य कारकुनी आणि देखभाल सेवांचे आपण त्याला म्हणतो तत्व, कि बाबा त्याला बाकीचं क्लरिकल वर्क पण किंवा तिथलं कामकाज सांभाळायला सुद्धा मॅन पॉवरची गरज असते. तर बेसिकली योग्य कारकुनी किंवा देखभाल सेवांची तत्व आहे. स्वमूल्यांकन किंवा मूल्यांकन तत्व, म्हणजे की ज्या सेवा आपण पुरवतो ह्याचं मूल्यांकन करणं हा खूप महत्वाचा एक प्रिन्सिपल आहे. तो स्वमूल्यांकनाचे तत्व हे दाखवतो की समाज कल्याण प्रशासन स्वमूल्यांकन ह्या प्रक्रियेतनं जात. समाज कल्याण प्रशासन स्वमूल्यांकन ह्या प्रक्रियेतनं जात. ओके, तर स्वमूल्यांकन किंवा मूल्यांकन तत्व, प्रशासन हे स्वमूल्यांकन प्रक्रियेतून जाते. म्हणजे प्रशासनाला वेळोवेळी स्वतःच्या मूल्यांचं, स्वतःच्या प्रोसेसेसचं, स्वतःच्या गव्हर्नमेंटचं, व्यवस्थांचं मूल्यांकन करावं लागतं, इव्हॅल्युएशन करावं लागतं. हे तत्व ते आहे. रेकॉर्डिंग आणि डॉक्युमेंटेशनचे तत्व, रेकॉर्ड करणं, डॉक्युमेंटेशन करणं, हेचं पण तत्व. म्हणजे जे काही डाटा अँड ऑल तयार होतो, है ना, त्याचा व्यवस्थित तपशील राखणं हे त्याचं प्रिन्सिपल आहे. तर लोकशाहीचे तत्व, बजेटचे तत्व, योग्य कारकुनी आणि देखभाल सेवांचे तत्व, स्वमूल्यांकनाचे तत्व, रेकॉर्डिंग आणि डॉक्युमेंटेशनचे तत्व, हे त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होतो.
नंतर सामाजिक कार्य प्रशासनाचे घटक, एकदा आपण फक्त हे बघण्याआधी हे 11 प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झामसाठी हे डायरेक्टली महत्वाचे आहेत. की समाज कल्याण प्रशासन म्हणजे काय आपण आतापर्यंत बघितलं, समाज कल्याण प्रशासनाचा अर्थ काय होतो हे आपण बघितलं, समाज कल्याण प्रशासनामध्ये लोक प्रशासन आणि समाज कल्याण प्रशासन यामध्ये काय फरक आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला ह्या 11 प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायचे. मानवाची सेवा करण्याच्या इच्छेचा सिद्धांत, सेवा करण्याच्या इच्छेचा सिद्धांत हा पहिला प्रिन्सिपल आहे. दुसरा, एजन्सीच्या चांगल्या संस्थेचे किंवा त्याला आपण असं म्हणू की है ना ऑर्गनायझेशन, त्याला आपण शब्द वापरतो व्यवस्था, योग्य नियुक्ती, योग्य कर्मचारी धोरणे आणि कामाच्या परिस्थितीचे तत्व. म्हणजे जेव्हा समाज कल्याण प्रशासनाची काम सुरू असतील तेव्हा योग्य व्यक्तीची जिथं नेमणूक व्हावी, त्याचबरोबर योग्य कर्मचारी धोरणे किंवा पॉलिसी असावीत, त्यांचा विमा, त्यांचा पगार इथल्या इत्यादी, आणि ते ज्या परिस्थितीत काम करतात ती परिस्थिती देखील एक सलोख्याची असावी, असा तो प्रिन्सिपल आहे. अधिकार आणि शिष्टमंडळाचे तत्व है ना, की कुणाला कुठले अधिकार असावेत, आणि डेलिगेशन म्हणजे शिष्टमंडळापेक्षा शिष्टत्वाचे, की कुणाला कुठलं काम करायचंय, आपले सिनियर्स आणि ज्युनियर्स हे सगळं. चांगला जनसंपर्क निर्माण करण्याचे तत्व, त्याचबरोबर लोकशाहीचे तत्व, बजेटचे तत्व, योग्य कारकुन आणि देखभाल सेवांचे तत्व, स्वमूल्यांकन मूल्यांकनाचे तत्व, रेकॉर्डिंग आणि डॉक्युमेंटेशन तत्व. तर बेसिकली हे सगळे 11 मूल्य आपण तसे बघणार आहोत. 7, 8, 9, 10, 11 हे 11 मूल्य. सामाजिक कार्य प्रशासनाचे घटक, आता आपण टॉपिक सुरू करतो. ओके, तर सामाजिक कार्य प्रशासनाच्या घटकामध्ये आपण एक कोडवर्ड बघणार आहोत, तो आहे POSDCORBEF. काय आता हा कोडचा अर्थ आहे आपण हा बघून याच्या आधी समाज कल्याण प्रशासनाच्या वेळोवेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर ह्यावर प्रश्न पडलेले आहेत. तर POSDCORBEF, तर समाज कल्याण प्रशासन म्हणून सेवांच्या वास्तविक प्रस्तुतीकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यांचा आणि तंत्रज्ञानांचा किंवा तंत्रांचा आपण ह्यामध्ये वापर करतो, ह्या टेक्निक्स. टेक्निक्स ऑफ समाज कल्याण प्रशासन, POSDCORBEF. तर समाज कल्याण प्रशासन म्हणून सेवांच्या वास्तविक प्रस्तुतीकरणामध्ये है ना, की आपण कुठल्या पद्धतीनं एक्झॅक्टली फील्डवर सेवा देताना कुठल्या तंत्रांचा वापर करतो ह्याचा तो शब्द कोड आहे. की म्हणून सेवांच्या वास्तविक प्रस्तुतीकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यांचा आणि तंत्रांचा इथे समावेश होतो. POSDCORBEF. ओके, एक समाज कल्याण प्रशासन म्हणून सेवांच्या वास्तविक प्रस्तुतीकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यांचा आणि तंत्रांचा समावेश इथे होतो. ते कुठले कुठले तंत्र आहेत, पी म्हणजे काय है ना, तर पी म्हणजे नियोजन, प्लॅनिंग. नियोजन, पी म्हणजे नियोजन, प्लॅनिंग. नियोजन हे मूलत बौद्धिक प्रक्रियेवर असते है ना, प्लान करणं, गोष्टी व्यवस्थितपणे करण्याची मानसिक प्रवृत्ती असते, अंदाजांऐवजी तथ्यांचा विचार करणे, चांगल्या जीवनस्थिती आणि समायोजनाच्या गरजेनुसार भौतिक आणि सामाजिक दोन्ही संसाधनांची व्यवस्था हे प्रारंभिक कार्य आहे. तर बेसिकली प्लान करणं, नियोजन ह्याला काही विशेष एक्सप्लेन करण्याची गरज नाही. पण समाज कल्याण प्रशासन जेव्हा सामाजिक कल्याणाच्या सेवा पुरवतं त्यावेळी कुठल्या टेक्निकचा वापर करतं, ते पहिल्यांदा प्लॅन करतं है ना. तर प्लॅनिंग
हे पहिली टेक्निक आहे जिथे समाज कल्याण प्रशासन त्याचे प्रशासनाची कार्य राबवत असताना ह्या टेक्निकचा वापर करतं. नियोजन हे मूलतः बौद्धिक प्रक्रियेवर असते. गोष्टी सुव्यवस्थितपणे करण्याची मानसिक प्रवृत्ती, अंदाजांऐवजी तथ्यांचा वापर करणं, चांगल्या जीवनस्थिती आणि समायोजनाच्या गरजेनुसार, तर बेसिकली नियोजन हा त्यांचा पहिली स्ट्रॅटेजी असते, पहिली टेक्निक असते. नंतर आपण ऑर्गनाइज करतो, आयोजन करतो, आधी नियोजन करतो मग आयोजन करतो. संघटन हे विविध संसाधने आणि कार्य व्यवस्थितपणे व्यवस्थापित करण्यासाठी श्रेणीबद्ध स्थिती, सहयोगींची क्षमता आणि सुरळीत कामकाजासाठी एजन्सीची प्राथमिकता यांच्या संदर्भात व्यवस्थापित करण्याचे कौशल्य आहे ना. देन प्रत्येक संस्थेमध्ये कार्यालयांची किंवा पदानुक्रमित स्थितींची एकात्मिक मालिका असते, ज्यामध्ये विशिष्ट नियमांद्वारे अनेक कार्य बारकाईने आपण परिभाषित करतो. तर जी आयोजन किंवा ऑर्गनायझेशनचा अर्थ असतो की ही सगळी संसाधनं आयोजित करणे, मोबिलाइज करणे. ओके, तिसरा कर्मचारी वर्ग, स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे प्रशासनाचे कर्मचारी, स्टाफची गरज पडते, राईट. तर पहिल्यांदा आपण काय करतो की समाज कल्याणामध्ये प्लॅन करतो की आपल्याला कुठल्या सेवा कुठल्या व्यक्तींसाठी कशामार्फत कुठल्या संस्थांमार्फत पोहोचतात. तर बेसिकली फर्स्ट वी प्लॅन, देन वी ऑर्गनाइज, देन वी रिक्रूट द स्टाफ. ओके, तर स्टाफिंग म्हणजे कर्मचारी वर्ग म्हणजे प्रशासन. स्टाफिंगमध्ये भरती, निवड, सेवा शर्ती, पदोन्नती, रजा, कामाच्या परिस्थिती, कल्याण इत्यांचा समावेश होतो. स्टाफिंगमध्ये प्रशिक्षण, अभिमुखता, पर्यवेक्षण, तक्रार प्रक्रिया, सेवानिवृत्ती नियम हे सगळं काही आहेत. तर बेसिकली एक मॅन पॉवर त्याबद्दलचा हा पॉइंट आहे की आणखी एक टेक्निक म्हणजे मॅन पॉवर. नंतर दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन, है ना. कोणीतरी डायरेक्टर हवा, कोणतरी टीम लीड हवा, लीडर हवा. डायरेक्टिंग म्हणजे कर्मचाऱ्यांना काम व्यवस्थित करण्याची तोंडी किंवा लेखी सूचना देणे. ओके, चला आपण डायरेक्टिंग असं म्हणतो. एजन्सीचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे महत्वाचे काम आहे. निर्देश आणि नियमांनुसार काम केले जात आहे याची खात्री करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी मदत करणे हे एजन्सीचा उद्देश आहे. तर निर्देश आणि नियमांनुसार काम होत आहे ना याची खात्री करणं आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी मदत करणं हा एजन्सीचा उद्देश आहे. समन्वय, कोऑर्डिनेशन. समन्वयाचा अर्थ सामायिक क्रिया, हालचाल किंवा स्थिती आणणे आणि सामंजस्यपूर्ण संतुलन आणि समायोजनामध्ये वेगळे भाग एकत्रित करणे. कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनामध्ये समन्वय हा एक आवश्यक घटक आहे. कोणत्याही सामाजिक परिस्थितीत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची परिणामकारकता केवळ त्याच्या स्वतःच्या प्रक्रियांवर नाही तर कोऑर्डिनेशनची गरज असते. तर आपण समन्वय म्हणतो की प्रशासनाच्या विविध संस्था किंवा डिपार्टमेंट्स किंवा मॅनपॉवर, त्याला आपण म्हणू स्टाफ किंवा पॉलिसीज, ह्या सर्वांमध्ये काय हवं, ह्या सर्वांमध्ये हवं कोऑर्डिनेशन. तर समन्वयाचा अर्थ असतो अशी सामायिक क्रिया किंवा हालचाल किंवा स्थिती आणणे आणि सामंजस्यपूर्व संतुलन आणि समायोजनामध्ये केवळ सगळे भाग एकत्र करणे. तर संतुलन राखण्यासाठी, समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट करण्यासाठी सर्व काही, ह्या सगळ्या सुखसुविधा किंवा ज्याला आपण म्हणू रिसोर्सेस मोबिलाइज करणं. कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनामध्ये समन्वय हा एक आवश्यक घटक आहे. कोणत्याही सामाजिक परिस्थितीत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची परिणामकारकता केवळ त्याच्या स्वतःच्या क्रियाकलापांवर अवलंबून नाही तर ती क्रियाकलाप संबंधित, आय मीन त्याला काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय करतो ह्यावर देखील अवलंबून असते. तर बेसिकली समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन,
तर समन्वयाचा अर्थ सामायिक क्रिया, हालचाल, स्थिती आणणे आणि सामंजस्यपूर्ण संतुलन आणि समायोजनामध्ये सगळे भाग एकत्रित करणे होय. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? आतापर्यंत आपण बघितलं, वी फर्स्ट मेक प्लान्स, वी देन ऑर्गनाइज, वी देन मेक स्टाफिंग, है ना. मग काय करतो आपण? स्टाफिंगच्या नंतर डायरेक्शन, मग कोऑर्डिनेशन, ओके. नंतर 6 नंबरला आपण रिपोर्ट करतो किंवा रिपोर्टिंग करतो, अहवाल देतो, है ना. अहवाल देणे म्हणजे तथ्यांचे अधिकृत सादरीकरण करणे की एक्झॅक्टली काय होत आहे, काय चाललंय, कशाप्रकारे समाज कल्याण प्रशासन काम करतंय, नाही करतंय, है ना, काय बदल करायला हवे, आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलोय, कसा चेंज झालाय. तर अहवाल म्हणजे तथ्यांचे अधिकृत सादरीकरण. ही विशिष्ट कालावधीचा एक समावेश असलेल्या क्रियाकलापांचा सारांश आहे. एजन्सीने ठेवलेल्या नोंदींच्या आधारे अहवाल तयार केले जातात आणि एजन्सीमधील नवीन कामाचे नियोजन हे उपयुक्त त्यामध्ये ठरते. तर बेसिकली रिपोर्ट करणं, रिपोर्ट, है ना, रिपोर्टिंग. तर अहवाल म्हणजे तथ्यांचे अधिकृत सादरीकरण. हा विशिष्ट कालावधीचा समावेश असलेल्या क्रियाकलापांचा सारांश आहे. एजन्सीने ठेवलेल्या नोंदींच्या आधारे अहवाल तयार केला जातो आणि एजन्सीमधील नवीन कामांचे नियोजन करणे आपल्याला उपयुक्त ठरते. अर्थसंकल्प म्हणजे बजेटिंग. अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न आणि खर्चासह आर्थिक विवरण तयार करणे आणि सादर करणे ही एक प्रक्रिया आहे. तर उत्पन्न आणि खर्च यांचं आर्थिक विवरण तयार करणं आणि सादर करणं, बरोबर. तर कशा प्रकारे बजेटिंग म्हणजे आर्थिक स्थिती चालेल, बजेटिंग. समाजकार्य आणि प्रशासकाला किमान सर्वोत्तम अर्थसंकल्पाचे तांत्रिक ज्ञान असले पाहिजे, तर आपण बजेट देखील तयार करतो. नंतरचा एक तंत्र किंवा स्ट्रॅटेजी जी समाज कल्याण प्रशासन म्हणून वापरतो तो आहे मूल्यांकन, म्हणजे इव्हॅल्युएशन करणं, है ना, ई आणि एफ जे शेवटच्या कडे. मूल्यांकन म्हणजे एजन्सीद्वारे किंवा संस्थेद्वारे पूर्ण केलेल्या कामाचे फीडबॅक किंवा आम्ही त्याला इव्हॅल्युएट करणं. मूल्यांकन म्हणजे एजन्सीद्वारे पूर्ण केलेल्या कामाचे नियोजन आणि काम सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचनांच्या प्रकाशात मूल्यांकन करणं. एजन्सीच्या कामासाठी मूल्यमापन हा समाज कल्याण प्रशासनाचा एक महत्वाचा घटक आहे. सामाजिक कल्याण प्रशासक म्हणून सामाजिक कार्यकर्त्याकडे कामाचे वाटप किंवा ते कसे केले जाते हे पाहणे आणि ते कसे केले जाते हे पाहण्याचे पर्यवेक्षी कार्य असते, पर्यवेक्षक, है ना. तर इव्हॅल्युएशन करणं की जे समाज कल्याण प्रशासनाचं जे काम चाललंय, काम, त्या कामाला इव्हॅल्युएट करणं, ओके. याला आपण समाज कल्याण प्रशासनातलं इव्हॅल्युएशनचा मुद्दा मानतो. अभिप्राय, फीडबॅक. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज सेवेतील अभिप्राय हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. हे लाभार्थी, समुदाय, निधी देणाऱ्या संस्थांसाठी उपयुक्त आहे आणि धोरण तयार करणे किंवा बदल करणे हे देखील त्यामध्ये येतं. तर फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट की इव्हॅल्युएट केल्यानंतर की काय बदल करण्याची आवश्यकता आहे, काय चेंजेस करण्याची आवश्यकता आहे, हे सुधारण्याची प्रक्रिया म्हणजे इव्हॅल्युएशन असतं. तर बेसिकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर समाजसेवेतील अभिप्राय हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. हे लाभार्थी, समुदाय, निधी देणाऱ्या संस्थेसाठी उपयुक्त आहे आणि धोरण तयार करणे किंवा बदल करणे देखील शक्य आहे. सामान्यतः फीडबॅक हा लाभार्थी किंवा समुदायाचा प्रतिसाद असतो. अभिप्राय कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान तसेच कार्यक्रमाच्या समाप्ती दरम्यान देखील केला जातो आणि केला पाहिजे. फीडबॅक मधून निघालेले निष्कर्ष प्रोग्रामची पुनर्रचना किंवा सुधारणा करण्यासाठी उपयुक्त असतात. तर बेसिकली फीडबॅक का महत्वाचा असतो? तर फीडबॅक मधून मिळालेले निष्कर्ष प्रोग्रामची पुनर्रचना किंवा सुधारणा करण्यासाठी उपयुक्त असू शकतात, ओके. तर फीडबॅक मधून मिळालेले निष्कर्ष प्रोग्रामची पुनर्रचना किंवा सुधारणा करण्यासाठी उपयुक्त असू शकतात असं. तर ह्या प्रकारे आपण तिथे ह्या 9 तंत्रांचा वापर केलेला आहे.
पहिला आहे प्लॅनिंग. नियोजन हे मूलतः बौद्धिक प्रक्रियेवर असते. गोष्टी सुव्यवस्थितपणे करण्यासाठी मानसिक प्रवृत्ती, अंदाजाऐवजी तथ्यांचा वापर करणं, चांगल्या जीवनस्थिती आणि समायोजनाच्या गरजेनुसार भौतिक आणि सामाजिक दोन्ही संसाधनांची प्रक्रिया. सो बेसिकली आता 9 आपण रिवाइज करू. पहिला येतो प्लॅनिंग, ओके. दुसरा येतो ऑर्गनायझिंग, तिसरा येतो स्टाफिंग, चौथा डायरेक्टिंग, पाचवा कोऑर्डिनेटिंग, सहावा अहवाल सादर करणे, सातवा बजेटिंग करणं, आठवा इव्हॅल्युएशन करणं, नववा अभिप्राय देणं, है ना, फीडबॅक देणं, हे त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आता आपण ह्या फीडबॅक आणि ह्या लूप नंतर एका नवीन पॉइंटवर पॉइंट करतोय की समाज कल्याण प्रशासनामध्ये आणखी एक महत्वाचा भाग कुठला. तोपर्यंत वरचे सगळे तंत्र एकदा रिवाइज करून घ्या, 9 पॉइंट रिवाइज करून घ्या, ओके. चला आपण कंटिन्यू करू. नेक्स्ट टॉपिक आहे समाज कल्याण प्रशासनामध्ये. आपण आतापर्यंत बघितली प्रशासनाची व्याख्या, बरोबर, आणि तसेच तत्व. आता सर्वात महत्वाचा आणखी एक भाग म्हणजे तो आहे की संप्रेषण किंवा संवाद. ओके, ह्याला आपण संवाद देखील म्हणू शकतो. तर समाज कल्याण प्रशासनामध्ये संवाद किंवा कम्युनिकेशन किंवा संप्रेषण हे कितपत महत्वाचं आहे, ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे महत्वाचं, ह्याच्यावर आपण अभ्यास करू. आधी अर्थ बघू की ह्याचा अर्थ असा आहे की आपण संवादात कोणाशी तरी कॉमननेस प्रस्थापित करत असतो. कम्युनिकेशन म्हणजे कॉमननेस असतं, प्रस्थापित करत असतो. बेसिकली कम्युनिकेशन जो एक ग्रीक वर्ड पासून आपण त्याला डिराईव केलेला आहे, है ना, की कम्युन ऑर समथिंग. तर हे ग्रीक वर्ड आहे हा ओरिजिन. ह्याच्यामध्ये त्याचा अर्थ अभिप्रेत आहे की कॉमननेस. कम्युनिकेशनचा अर्थ असतो कॉमननेस, की आपल्यामध्ये काहीतरी सारखेपणा जो बोलण्यात ना आपण एस्टॅब्लिश करतो की हा तुलाही कळतोय मी काय बोलतोय, मलाही कळतंय तू काय बोलतोय. त्याचा अर्थ असा आहे की आपण संवादात कोणाशी तरी कॉमननेस प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. सोप्या शब्दात संप्रेषण ही माहिती हस्तांतरित करण्याची आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. तर संप्रेषण ही माहिती हस्तांतरित करण्याची आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. माहिती हस्तांतरित करण्याची आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींद्वारे एखादी कल्पना, वृत्ती किंवा भावना, वस्तुस्थिती आणि मते इत्यादी आपण शेअर करतो. तर संवाद किंवा संप्रेषण म्हणजे काय, की जो डाटा आहे, इन्फॉर्मेशन आहे किंवा माहिती आहे, हे हस्तांतरित करणं किंवा एकमेकांना, है ना, त्याला एक्सचेंज करण्याची जी पद्धत आहे, आपण त्याला म्हणतो डाटा एक्सचेंज करण्याची जी टेक्निक आहे, त्याला आपण एक्सचेंज, इन्फॉर्मेशन एक्सचेंज. त्याचा अर्थ असा आहे की आपण संवादात कोणाशी तरी कॉमननेस प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. सोप्या शब्दात संप्रेषण ही माहिती हस्तांतरित करण्याची आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींद्वारे एखादी कल्पना, वृत्ती किंवा भावना, वस्तुस्थिती आणि मते यांची माहिती आपण शेअर करतो. तर बेसिकली संवाद किंवा कम्युनिकेशन किंवा त्याला आपण संप्रेषण ह्याचा अर्थ असतो की अशा प्रकारची एक माहिती एक्सचेंज करण्याची टेक्निक, की ज्यातनं आपण आपले ओपिनियन्स, आपले आयडियाज, आपले मत एकमेकांशी आपण कम्युनिकेट करतो. त्याची व्याख्या बघू. व्याख्या ही एच सायबन यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. संप्रेषण किंवा संवाद म्हणजे लिखित किंवा उच्चारलेले शब्द, चिन्हे किंवा कृतीद्वारा कल्पना, मत आणि माहितीची देवाणघेवाण होय. ओके, तर एच सिग्मन हे म्हणतात की संप्रेषण किंवा संवाद किंवा कम्युनिकेशन सिग्मन संप्रेषण म्हणजे संवाद म्हणजे लिखित किंवा उच्चारलेले शब्द, है ना, लिखित किंवा उच्चारलेले शब्द, चिन्हे किंवा कृतीद्वारे कल्पना, मत आणि माहितीची देवाणघेवाण करणं होय. लिखित किंवा उच्चारलेले शब्द, चिन्हे किंवा माहितीची देवाणघेवाण. तर बेसिकली माहितीची देवाणघेवाण जी लिखित
किंवा अलिखित असेल. ओके, संप्रेषण संवाद ह्याचा उद्देश काय? इतरांसोबत कल्पना किंवा माहितीची देवाणघेवाण. इतरांसोबत किंवा इतरांसोबत कल्पना किंवा माहितीची देवाणघेवाण आणि देवाणघेवाण करताना आपण प्रत्यक्षात लोकांशी संवाद साधत असतो आणि एका प्रकारचे नाते प्रस्थापित करत असतो जे आपल्या समोर ठेवलेले कार्य साध्य करण्यास आपल्याला मदत करते. तर बेसिकली संप्रेषणाचा उद्देश असतो की आपले कार्य पूर्ण करणं, है ना. संप्रेषण किंवा संवाद ह्याचा अर्थ आहे एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. आणि एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन आपण का करतो? आपले कार्य किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. ओके, पुढे बघू अजून. आणि तुम्हाला जर रिलेट करत असाल तुम्ही, तर ह्या संप्रेषणाचा उद्देश हा समाज कल्याण प्रशासनामध्ये कसा, विचार करण्याचा प्रयत्न करा की संप्रेषण किंवा संवाद ह्याचा उद्देश किंवा ह्याचं महत्व समाज कल्याण प्रशासनामध्ये कसं कसं की समाज कार्यात जे प्रशासन काम करत आहे, ज्या सरकारी निमसरकारी किंवा गैर सरकारी संस्था ह्यामध्ये काम करत आहेत, ह्या सर्व संस्था समाज कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सेवा अत्यंत व्यावसायिकतेने लोकांपर्यंत पुरवतात. आता ह्या सेवा व्यावसायिकतेने पुरवताना लोकांशी कम्युनिकेट करावा लागतो, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी लागते. मग ते माहिती पोहोचवण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत, जसं की वेबसाईट्स, मेसेजेस, फोन कॉल्स, ईमेल्स, किंवा डायरेक्टली गावागावात जाऊन लोक जागरण करणं, अधिकाऱ्यांमार्फत लोकांशी कम्युनिकेट करणं, पेपरांमधून छापणं, बिलबोर्ड छापणं, पोस्टर्स लावणं, रेडिओ, न्यूज, टीव्ही इत्यादी माध्यमातून लोकांपर्यंत लोक प्रशासनाचे कार्य पोहोचतात. जसं की एक्झाम्पल घ्या, माय गोव्ह नावाचं ते ॲप आहे, है ना, माय गव्हर्नमेंट, किंवा त्यांचं इंस्टाग्रामवर पेज आहे, फेसबुकवर त्यांचं पेज आहे. तर हे पण एक लोक प्रशासनाचंच काम करत आहे, सरकारी संस्था आहे, पण ती संवाद साधते लोकांसोबत. तर हे साधण्यानं काय होतं की लोक प्रशासनाच्या कामामध्ये संवाद साधल्यामुळे की लोकांना पार्टिसिपेट केल्याची भावना जाणवते, म्हणजे त्यांचा सहभाग ह्या प्रशासनामध्ये वाढतो, की लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं व्यावसायिकतेनं ही सेवा पुरवली जाते, लोकांच्या अडचणींशी आपण कम्युनिकेट करू शकतो, लोकांचे फीडबॅक्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस, कमतरता, है ना, किंवा काही कमी राहिले असल्यास ते आपल्याला संवादांमार्फत आपल्यापर्यंत येते. त्याचबरोबर सरकार जे प्रोग्राम्स डिझाईन करतं, सरकार जे उपाययोजना डिझाईन करतं, ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि ह्या प्रोग्रामच्या मार्फत आपण काय उद्देश साध्य करू शकतो, आपले काय टार्गेट्स आहेत, काय गोल्स आहेत, हे सरकार लोकांपर्यंत पोहोचतो. बेसिकली संवाद हे गव्हर्नमेंट आणि समाज कल्याण ज्यांच्यासाठी आपण करतोय, ह्या लोकांमध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्याचं एक माध्यम आहे ना. तर बेसिकली संप्रेषण संवाद हा लोक प्रशासनामध्ये किंवा समाज कल्याण प्रशासनामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. संवाद ज्यांच्यासाठी आपण काम करतोय, ज्या पीडित, वंचित, दलित, है ना, घटकांशी समाज कल्याण आपण करू इच्छितो, त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आपण संवाद संप्रेषण ह्या माध्यमातून करतो. म्हणून संप्रेषण हा टॉपिक मुद्दाम आपण समाज कल्याण प्रशासनामध्ये शिकतो. संवादाचे प्रकार, संप्रेषणाचे प्रकार, एकतर मौखिक किंवा गैरमौखिक किंवा लिखित किंवा आणखी पलीकडे जाऊ शकतो आपण, ह्याच्याही पलीकडे प्लस अलिखित त्यालाच म्हणतो, किंवा टेक्नॉलॉजी वापरून, है ना, किंवा सोशल मीडिया वापरून, वेबसाईट्स वापरून, ऑडिओ व्हिज्युअल्स वापरून, ऑडिओ व्हिडिओ वापरून, है ना,
अशा प्रकारे संवाद आपण लोकांपर्यंत साधतो. त्यातला पहिला मौखिक संवाद बघू. तोंडी संवाद म्हणजे व्यक्तींमधील समारासमोरील संवाद, जेव्हा लोक एकाच ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असतात. एकाच ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असतात, जेव्हा लोक एकाच ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असतात तेव्हा ते थेट संभाषणाच्या स्वरूपात असू शकते. यात अनौपचारिक संभाषणे, गट चर्चा, मीटिंग्स, टेलिफोन कॉल्स, इंटरकॉम सिस्टम्स, औपचारिक भाषणे देखील समाविष्ट असतात. सर्वसाधारणपणे संवादाचा हा एक प्रभावी आणि वारंवार वापरला जाणारा प्रकार आहे. हे ग्राहक आणि कामगार यांच्यात माहितीची देवाणघेवाण, दृष्टिकोन आणि थेट संवादाची संधी प्रस्थापित करतं. तर बेसिकली ह्यामध्ये आपण काय काय टेक्निक वापरतो, अनौपचारिक संभाषण, गटचर्चा, ग्रुप डिस्कशन, मीटिंग्स घेतो, टेलिफोन कॉल्स करतो, इंटरकॉम सिस्टम्स करतो, है ना, औपचारिक भाषणे देतो. हे देखील म्हणजे आपण डायरेक्टली मौख किंवा तोंडातनं की समाज कल्याण व्यवस्थेविषयी, प्रशासनाविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत. ठीक आहे, मौखिक संप्रेषणाची किंवा संवादाची वैशिष्ट्य. आवाज फार महत्वाचा आहे. एखादी व्यक्ती इतरांचे लक्ष वेधण्यासाठी त्याच्या वेगळे मोठ्याने बोलू शकते, पण दुसऱ्या बाजूने खूप मोठ्याने बोलणे त्रासदायक ठरू शकते. जरी मऊ आवाज शांततेची भाव व्यक्त करतो, परंतु काही परिस्थितीमध्ये तो अशक्तपणाचा ठसतो. बेसिकली आवाज महत्वाचा, कुठल्या आवाजात कशा स्वरात बोलता, बोलण्याचा दर काय आहे, किती फास्ट आणि किती स्लो बोलता, तुमच्या व्हॉइसचा पीच कसा आहे, है ना, लाऊड आहे की खूपच, है ना, त्याची चर्पिंग सुरू असते. तर व्हॉइस पीच हे सहसा भावनांशी समतुल्य असते. उच्च खेळपट्टी सामान्यत, है ना, की उच्च पीच त्याला आपण म्हणतो. खेळपट्टीपेक्षा आपण जो आवाजाची खेळपट्टी असते, पीच असते, तर कमी व्हॉइस खेळपट्टी सहसा लक्ष आणि आदर देते. तर एक खूप मोठ्या आवाजात बोलता कामा नये पीचमध्ये. एक बेसिक पीच, एक कमी पीचवाला, है ना, जास्त लाऊड त्याला, एक त्याच्यामध्ये वजन असावं, अशी ती लँग्वेज असावी, असा तो आवाज असावा. तशा प्रकारे संवाद हा फार महत्वाचा आहे समाज कल्याण प्रशासनामध्ये. त्याचबरोबर काही अमौखिक किंवा अलिखित अशा प्रकारचे पण संवादाची माध्यमं आहेत, ज्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होतो, न्यूज पेपरचा वापर होतो, है ना, टी व्ही चॅनलचा वापर होतो, व्हिडिओ अँड ऑल ऑडिओचा वापर होतो. त्याचबरोबर समाज कल्याण प्रशासनामध्ये जनसंपर्क किंवा पब्लिक रिलेशन्स हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. जनसंपर्क कार्यालय, पब्लिक रिलेशन्सची एक व्यवस्था हे जनसंपर्कामध्ये महत्वाचे, कारण ज्यांच्यासाठी आपण समाज कल्याणाच्या ज्या वेगवेगळ्या योजना किंवा स्कीम्स राबवतोय त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी ऑन रेग्युलर बेसिस, त्यांना गरज पडल्यास मदत करण्यासाठी अशा प्रकारची सिस्टम किंवा सेवा उपलब्ध असणं फार महत्वाचं असतं. तर जनसंपर्कामध्ये संस्था आणि सार्वजनिक कल्याण यांच्यातील आपसी, है ना, समज प्रस्थापित करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी, तर ज्या संस्था म्हणजे बेसिकली ह्या साईडला मी घेतो समाज कल्याण करणारी संस्था, है ना, आणि इकडे त्यांच्यासाठी आपण समाज कल्याण करतोय अशी लोक, तर ह्या दोघांमध्ये नेहमी कम्युनिकेशन राहावं, संपर्क राहावा, ह्यासाठी आपण जी व्यवस्था तयार करतो, सरकारी किंवा गैरसरकारी किंवा समाज कल्याण प्रशासनातल्या संस्था, ह्या सगळ्या संस्थांशी एक प्रशासनाची जनसंपर्क हा मेंटेन राहावा, ह्यासाठी जी व्यवस्था असते त्याला आपण जनसंपर्क रिलेशन्स किंवा पब्लिक रिलेशन्स असं म्हणतो. तर जनसंपर्कामध्ये संस्था आणि सार्वजनिक कल्याण यांच्यातील आपसी समज प्रस्थापित करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजित आणि निरंतर प्रयत्न यांचा आपण समावेश करतो. संघटना ही सार्वजनिक संबंध क्रियाकलाप ही हा सामाजिक कल्याण एजन्सीच्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे, कारण सामाजिक कल्याण एजन्सी ओळखली पाहिजे ज्यात समाजात ते काम करते. बेसिकली ह्या दोघांमध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश करणं आवश्यक असतं की जे लोक आहेत आणि जे संस्था त्यासाठी काम करते. सशक्त संपर्काद्वारेच आपण सामाजिक कार्याच्या महत्वाच्या पद्धती, है ना, म्हणजे की समाज संघटना आचरण जाणू शकतो.
तर जोपर्यंत हे पब्लिक रिलेशनशिप ही चांगल्या प्रकारे आपण करू शकत नाही किंवा करत नाही, तोपर्यंत लोकांपर्यंत आपण ज्या डिझाईन केलेल्या स्कीम्स आहेत किंवा लोकांपर्यंत आपण ज्या डिझाईन केलेल्या आयडियाज आहेत त्या पोहोचू शकत नाहीत. आणि संपर्कात थ्रूच आपल्याला लोकांपर्यंत ह्या योग्य पद्धतीने पोहोचतात का, इफिशियन्सीने पोहोचतात का, लोकांच्या ह्याबद्दलचे काय कंप्लेन आहेत ह्याबद्दलची माहिती मिळायला सुरुवात होते. तसेच जनसंपर्काद्वारेच आपण सामाजिक कार्याच्या महत्वाच्या पद्धती म्हणजेच समाज संघटन आचरणात आणू शकतो. जर तर जनसंपर्क हा एजन्सीचा सामुदायिक प्रकाराशी संपूर्ण संबंध मानतो. हे संप्रेषणाचे एक माध्यम आहे ज्याद्वारे एजन्सीच्या कामाची माहिती लोकांना. जनसंपर्काचा एक महत्वाचा उद्देश हा आहे की एजन्सी किंवा संस्थेच्या कामाची माहिती आपण लोकांना देतो जनसंपर्क. त्याची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. पहिला की संस्था आणि जनता यांच्यातील समाज किंवा समज है ना, किंवा यांच्यातलं कोऑर्डिनेशन किंवा यांच्यातला दुवा म्हणजे सार्वजनिक संबंध किंवा पब्लिक रिलेशनशिप त्याला आपण म्हणतो. है ना, सार्वजनिक संबंध किंवा ह्याला आपण जनसंपर्क देखील म्हणू शकतो. जनसंपर्क म्हणजे सार्वजनिक जे आहे किंवा जे लोक आहेत त्याला आपण म्हणू, व्यक्ती जे आहेत आणि संस्था यांच्यातील उद्देश पूर्ण करण्यासाठी जो संबंध राखतो तो संस्थेद्वारे सुरू आणि राखला जातो. जनसंपर्काचा हा इथे उद्देश आहे. यात परस्पर स्थापित आणि स्थापन राखण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजित असा निरंतर प्रयत्न आपण ह्यामध्ये करतो. बेसिकली मी ऑलरेडी एक डायग्राम मधून सांगितलं की सामाजिक सेवा पुरवणारी संस्था आणि लोक की ज्यांच्यासाठी आपण ह्या सामाजिक सेवा पुरवतोच ह्यांच्यामधली कम्युनिकेशनची जी एक सिस्टम आहे त्याला आपण जनसंपर्क असं म्हणतो. जनसंपर्क, पब्लिक रिलेशन्स. समाज कल्याण एजन्सीच्या यशामध्ये आणि संस्थेच्या जनसंपर्क उपक्रम हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कारण समाज कल्याण एजन्सी ज्या समाजामध्ये काम करते त्या समाजाला त्याची माहिती असणं आवश्यक आहे. तर बेसिकली समाजाला माहिती देण्याचं काम, इन्फॉर्मेशन देण्याचं काम है ना, हे कोण करतं तर समाज कल्याण एजन्सी करते. सोशल है ना, की जो पब्लिक रिलेशन एजन्सी करते. प्रसिद्धी हे संप्रेषणाचे एक माध्यम आहे ज्याद्वारे एजन्सीच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पुढे जाते. प्रसिद्धी म्हणजे पब्लिसिटी है ना, मार्केटिंग करणं, पब्लिसिटी करणं. है ना, कि ज्याद्वारे गव्हर्नमेंट काय करतं, पब्लिसिटी करतं, त्याला आपण प्रसिद्धी म्हणतो. की आम्ही कुठल्या प्रकारच्या संस्था, कुठल्या प्रकारच्या योजना लोकांसाठी डिझाईन करतोय आणि त्याची काय उद्देश आहेत हे लोकांना समजून सांगणं, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं ह्याला आपण म्हणतो जनसंपर्क किंवा पब्लिसिटी. आणि तुम्ही बघत असाल की ही पब्लिसिटी सरकार जवळ न्यूज पेपर्स मधनं करतं, रेडिओ वरनं करतं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरनं करतं है ना. त्याचबरोबर जे नेते मंडळी असतात ते कम्युनिकेशन किंवा जे संवादामार्फत करतात, अवेअरनेस कॅम्पेन मार्फत करतो आपण है ना. जनसंपर्क एजन्सीचा समुदायाशी असलेला संपूर्ण संबंध हा मानतो आपण. तर गव्हर्नमेंटचा ज्या समुदायाशी असलेला संपूर्ण संबंध म्हणजे जनसंपर्क होय. तर अशा प्रकारे जनसंपर्क अत्यंत महत्वाचा एक घटक आहे ह्या समाज कल्याण प्रशासनामध्ये. तर संस्था आणि ज्यांच्यासाठी ह्या संस्थातल्या उपाययोजना किंवा सरकारी कार्यक्रम किंवा सरकारी स्कीम्स आपण राबवतोय ह्या सगळ्या स्कीम्सचा सरकारच्या ह्यांच्याशी दुवा म्हणजे ऍक्च्युली जनसंपर्क असं त्याला म्हणतो आपण. तर हे एक प्रकारची एजन्सी किंवा जनसंपर्काचा अर्थ असतो की पब्लिक रिलेशन्स, राईट. नंतर नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी इतरांशी संवाद साधण्याची क्रिया किंवा प्रक्रिया होय. ओके, नेटवर्किंग देवाणघेवाण करण्यासाठी इतरांशी संवाद साधण्यासाठी क्रिया किंवा प्रक्रिया होय. है ना, तर हे पण एक खूप छान कन्सेप्ट आहे नेटवर्किंग.
नेटवर्किंग म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी इतरांशी संवाद साधण्याची क्रिया किंवा प्रक्रिया. माहिती आणि व्यावसायिक किंवा सामाजिक संपर्क विकसित व्हावा हे कदाचित कोणत्याही करिअरचा सर्वात महत्त्वाचा. आता नेटवर्किंगचा एक बेसिक अर्थ आपण समजून घेऊ की म्हणजे काय. नेटवर्किंग म्हणजे तुमचे सामाजिक संबंध वाढवणे. सामाजिक संबंध वाढवणे ह्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. आता याचा लिटरल मिनिंग कसा आहे आपण बघू. नेटवर्किंगचा सामाजिक संबंध वाढवणं म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही चार लोकांमध्ये पब्लिक मीटिंग्समध्ये जाता, भेटता, ग्रुपमध्ये बसता, गप्पा मारता, पार्टीमध्ये तेव्हा गप्पा मारता, तर त्यांना तुमच्या विषयी आणि तुमच्या कामाविषयी लोकांना माहिती होते. तुम्ही काय करता, तुम्ही काय पर्सनॅलिटी आहात, तुमचा उद्देश काय आहात, तुमची संस्था कुठली आहे. त्याकरणार जेव्हा आपण लोकांशी चर्चा करत असतो तेव्हा आपण कळत ना कळत एक औपचारिक नातेदार करत असतो. आपल्याबद्दल माहिती आपण लोकांना देत असतो. जेव्हा लोकांमध्ये ह्यातनं काय होतं की लोकांशी आपले संबंध वाढतात, आपले कॉन्टॅक्ट्स वाढतात, आपले नेटवर्किंग वाढते, आपले संबंध वाढतात. आणि कधी आपल्याला गरज पडली तर ह्या लोकांची मदत करता येते, त्यांना गरज पडली तर आपली मदत होते. नेटवर्किंग म्हणजे अशा प्रकारची एक सामाजिक संबंधांची साखळी की जी औपचारिक अनौपचारिक भेटींमधनं आपण तयार करत असतो आणि आपल्या उद्देशांना आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर नेटवर्किंग म्हणजे देवाणघेवाण करण्याची, इतरांसाठी संवाद साधण्याची प्रक्रिया. माहिती आणि व्यावसायिक किंवा सामाजिक संपर्क विकसित व्हावा कदाचित ह्यासाठी करिअरसाठी ही खूप इम्पॉर्टंट असतं. सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी योग्य नेटवर्किंगच्या सवयी लावल्या पाहिजेत. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना स्पेशली का महत्वाचं आहे, कारण सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंग थ्रू बरेचशी सामाजिक कार्य करता येतात. ह्यांना हेल्प लागते समाज कार्यकर्त्यांना. जेव्हा आपण समाज कार्य करत असतो की विविध अधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे हवेत. विविध पोलीस अधिकारी, लॉयर्स, हॉस्पिटल्स, यांना ॲम्ब्युलन्सेस, हे सगळं काही, ह्या सगळ्या सुविधांचा, सरकारी गैरसरकारी सगळे कॉन्टॅक्ट्स, रिसोर्सेस, ह्यांची आपल्यापर्यंत ओळख असावी, आपल्या त्यांना ओळख असावी, ज्याने आपल्याला योग्य वेळी अचानकपणे किंवा कधीही गरज पडली फॉर्मली तर आपल्याला त्या संसाधनांचा, लोकांचा, प्रशासनाचा वापर करता यावा, मदत घेता यावी, ह्यासाठी आपल्याला नेटवर्किंगची गरज असते. तर सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी योग्य नेटवर्किंगच्या सवयी लावल्या पाहिजेत. नेटवर्किंग संभाव्य नियुक्ते, संभाव्य ग्राहक, संभाव्य व्यवसाय यांच्याशी संबंध निर्माण करण्यात मदत करते. तर बेसिकली नेटवर्किंगने होतं काय, तर रिलेशन्स अर्थात संबंध निर्माण करतो आपण. ठीक आहे, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नेटवर्किंग. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नेटवर्किंग मध्ये बिल्डिंग है ना, देखरेख आणि फायदा घेणे. नेटवर्किंग मध्ये बिल्डिंगचा अर्थ असतो की इमारत नाही तर तयार करणं, निर्माण करणं है ना, तर देखरेख करणं, फायदा घेणे समाविष्ट असते. क्षेत्रातील व्यावसायिक संपर्क त्याचा आपण फायदा घेतो. तुम्ही व्यावसायिक संघटनांद्वारा आयोजित केलेल्या मोठ्या परिषदांमध्ये किंवा तुमच्या विभागात काम करणाऱ्या सहकाऱ्यासोबत कॉफी घेऊन नेटवर्क करू शकता. तर बेसिकली ती नेटवर्किंग ही कशी तयार करतात, तर एक साधा चहा कॉफीनं पण तयार होऊ शकते ओळख. किंवा तुम्ही मोठ्या कॉन्फरन्समध्ये गेल्यावर तिथे येणारे वेगवेगळे विद्वान लोक, देशात वेगवेगळ्या देशातून येणारे लोक किंवा संस्थांमधून येणारे लोक ह्यांच्याशी तुमचे कॉन्टॅक्ट जमतात, मैत्री होते आणि तुम्हाला योग्य वेळी त्यांची मदत मिळते. तर ही कशीही कुठल्याही प्रकारे होऊ शकते, कॉफीद्वारे होऊ शकते किंवा परिषदांमध्ये जाऊन होऊ शकते. बहुतेक नेटवर्किंग समोरासमोर कनेक्शन्सने सुरू होते, तरीही इंटरनेटमुळे आपण व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याचा आणि सुरू ठेवण्याचा मार्ग बदलला आहे. तर एकंदरीत फक्त फिजिकलीच जी नेटवर्किंग तयार होऊ शकते का, ओळख होऊ शकते का, तर फक्त फिजिकल हा मार्ग नाही तर डिजिटली किंवा ऑनलाईन देखील नेटवर्किंग आपण तयार करू शकतो. ऑनलाईन देखील आपले आपण कॉन्टॅक्ट्स वाढवू शकतो. तर हा एक पॉईंट आहे. सामाजिक कार्यात व्यावसायिक नेटवर्कचे प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत. पहिला आहे ऑपरेशनल नेटवर्क, दुसरा आहे वैयक्तिक नेटवर्क आणि तिसरा आहे धोरणात्मक किंवा स्ट्रॅटेजिक त्याला म्हणतो आपण. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ बेसिक आणि मग पुढच्या पॉईंटकडे वळू. ऑपरेशनल नेटवर्क सहसा संस्थांमध्ये असतात. संस्था ऑपरेशनल नेटवर्क किंवा एका संस्थेला दुसऱ्या संस्थेची गरज पडते, कामासाठी गरज पडते, काम पूर्ण करण्याची गरज पडते, तर ऑपरेशनल नेटवर्क सहसा संस्थांमध्ये असतात. यामध्ये तुमचे सरकारी सहकारी, व्यवस्थापक, कर्मचारी, क्लायंट,
विक्रेते असतात या व्यक्तींबरोबर सकारात्मक आणि उत्पादक संबंध प्रस्थापित करतो आपण. तर ह्याला आपण ऑपरेशनल नेटवर्क म्हणतो. की एखादा दूधवाला आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर त्याचे नेटवर्क कसं असतं की ड्रायव्हर्स, ते भाड्याने देणाऱ्या गाड्या, दूध विक्रेते, स्वीट होम्स, हे सगळ्यांचे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात. दिस इज ऑपरेशनल नेटवर्क, है ना, ते जे कामात गरज पडते. तर यामध्ये तुमचे सहकारी म्हणा, व्यवस्थापक म्हणा, कर्मचारी म्हणा, क्लायंट्स म्हणा, विक्रेते म्हणा, ह्या सर्वांसोबत जे तुम्ही व्यक्तींसोबत जे संबंध राखता नेटवर्किंग, त्याला आपण ऑपरेशनल नेटवर्क म्हणतो. वैयक्तिक नेटवर्क संस्था आणि फील्डमध्ये असं आहेत. तुमच्या वैयक्तिक नेटवर्कमध्ये तुमचे मित्र, तुमचे माजी सहकारी, शिक्षक, तुमच्या समुदायाचे सदस्य, कुणी असेल नेटवर्क की ओळखीतले, माझ्या मित्राचा भाऊ आयस आहे नेटवर्क, पण ते पर्सनल झालं, है ना, तो वैयक्तिक नेटवर्क. तर माजी सहकारी, शिक्षक, तुमच्या समुदायाचे सदस्य असू शकतात. तुम्ही तुमच्या सध्याच्या भूमिकेत सल्ल्यासाठी या नेटवर्कला कॉल करू शकता. परंतु नवीन नोकरी शोधताना बहुतेक लोक वैयक्तिक नेटवर्कचा लट टॅप करतात. तर बेसिकली वैयक्तिक नेटवर्क हे तुमच्या पर्सनल लेवलचं असतं, जे तुम्ही पर्सनली, आणि जे वरचं ऑपरेशनल आहे ते संस्थांमधलं नेटवर्किंग असतं, है ना. तिसरं आहे धोरणात्मक, स्ट्रॅटेजिक किंवा असं काहीतरी कंपन्या आणि उद्योगांना वापरतात आणि व्यापतात. लोक बऱ्याचदा नवीन नोकरी शोधण्यापेक्षा मोठ्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी याचा वापर करतात. ओके, तर धोरणात्मक नेटवर्क म्हणजे स्ट्रॅटेजिक नेटवर्क. तर लोक बऱ्याचदा नवीन नोकरी शोधण्यासाठी पेक्षा मोठ्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी याचा, तर एक मोठे मोठे त्यांचे टार्गेट्स असतात. उदाहरणार्थ एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्या धोरणात्मक नेटवर्क मधील राजकीय नेत्यांना क्लायंटचे नुकसान करणारे धोरण निश्चित करण्यासाठी कॉल करू शकतो. तर बेसिकली थोडे स्ट्रॅटेजिक नेटवर्क असतात की जर अशी काही गरज पडली आपल्याला अचानक की आपलं काम मोठं आहे, उद्देश मोठा आहे, आणि जिथे छोट्या मोठ्या कॉन्टॅक्टनं काम होणार नाही, तेव्हा आपण डायरेक्टली मोठ्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना आपल्या ओळखीच्या आपल्या फेवरमधल्या ह्यांना कॉल करून आपलं काम करून घेतो, ह्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. पण ते स्ट्रॅटेजिक, ते आपण त्याला रोज उठल्या बसल्या त्यांना फोन नाही करत की आमचं छोटे मोठे काम नाही, अचानक खूप मोठी गरज पडली, है ना, खूप मोठ्या संकटात अडकलो, खूप मोठी मदतीची अपेक्षा असेल, गरज पडत असेल, तर आपण असे स्ट्रॅटेजिक नेटवर्क्स वापरतो. तर नेटवर्किंग म्हणजे काय, की संबंध वाढवण्याची एक टेक्निक असते. की संबंध हे लोक प्रशासनामध्ये फार इम्पॉर्टंट आहेत, एस्पेशली सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे संबंध फार महत्वाचे आहेत. आता एक शेवटचा पॉइंट आपण बघतोय, सामाजिक कल्याण संस्था यामध्ये काय काय येतं. सामाजिक कल्याण संस्था हे लोक प्रशासनाचा भाग आहेत. तर सामाजिक कल्याण एजन्सी किंवा संस्था ही व्यक्तींचा एक समूह आहे ज्यांनी स्वतःला कायदेशीर कॉर्पोरेट संस्था म्हणून संघटित केलं आहे. तर बेसिकली ही एक संस्था ही कायदेशीर असते, लीगल पद्धतीने जी तयार केलेली असते, कायदेशीर कॉर्पोरेट संस्था म्हणून कार्यरत असते. हे उत्स्फूर्तपणे सुरू केले जाते आणि कोणत्याही बाह्य नियंत्रण किंवा सक्तीशिवाय स्वतःच्या सदस्यांद्वारे नियंत्रित केले जाते. तिसऱ्या पंचवार्षिक योजना, 1959 कार्यक्रमासाठी समाज कल्याणासाठी समाजाकडून उभारलेला निधी आणि सरकारकडून मिळालेले अनुदान जर असेल तर त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यगटाचा एक निश्चित अहवाल त्यामध्ये आपण बघतो. समाज कल्याणात उपचार किंवा प्रतिबंधात्मक सेवा देण्यासाठी एजन्सी, आपण बघतो काय की समाज कल्याणामध्ये संस्था काय काय कुठल्या कुठल्या असतात, कशा असतात बघू आपण. तर समाज कल्याणात उपचार किंवा प्रतिबंधात्मक सेवा देण्यासाठी एजन्सी किंवा संस्थेची आवश्यकता आहे, जेणेकरून एजन्सी त्या समाजात आहे त्या समाजाच्या गरजा आणि संसाधने लक्षात घेऊन एजन्सीच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सामाजिक कार्याच्या तंत्राचा सराव करता येईल. कार्यरत एजन्सी तीन प्रकारच्या आहेत. पहिला, सरकारी यंत्रणेचा भाग म्हणून काम करणारी सरकारी संस्था किंवा सरकारद्वारे चालवलेला आणि नियंत्रित केलेला सरकारी विभाग आणि कर निधीद्वारे समर्थित. ओके, दुसरा, समाजाच्या सदस्यांद्वारे. पहिली तर हे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे ही जी एक संस्था आहे प्रशासन मधली संस्था ती सरकारी, पहिली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. तर आपण बघतोय की समाज कल्याण प्रशासनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या संस्था असू शकतात. पहिला प्रकार असू शकतो संस्थेचा, तो आहे सरकारी संस्था, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. दुसरा, की जो सदस्य चालतात, की सरकार, आय मीन सरकार नसून ते समाजाचे सदस्य, म्हणजे एक लोक चालतात त्याला, समाजाच्या सदस्यांद्वारे चालवलेली आणि वित्त पुरवठा करणारी सामाजिक कल्याण संस्था
स्थानिक योगदान आणि देणग्यांसह अशी ती सेवा आपण एक एनजीओ म्हणू शकतो किंवा अजून काहीतरी ना की जी गैर सरकारी आहे. अशासकीय किंवा स्वायत्त एजन्सी ज्यांना प्रोत्साहन दिलं जाते आणि ज्याद्वारे आपण निधी मिळवला जातो, तर बेसिकली अशा संस्था असतात. तर सरकारी आणि गैर सरकारी ज्यामध्ये प्रायव्हेट अशी पण संस्था येऊ शकते, त्या सर्व संस्थांना मिळून समाज कल्याण, जसं एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तर ही सरकारचं तर नाही आहे पण ती समाज कल्याण करत आहे, तर त्याला आपण समाज कल्याणमधलं संस्था म्हणतो. ओके, नंतर सरकार देखील दैनंदिन कामाचे पर्यवेक्षण स्वयंसेवी कर्मचाऱ्याच्या मदतीने करते, ज्यात संपूर्ण वेळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सरकारच्या अटी व शर्ती आपण ठेवतो. तर एकीकडे सरकारमध्ये असणाऱ्या ह्या संस्थांच्या मध्ये एक प्रॉपर रिक्रुटमेंटची पॉलिसी असते, तिथल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा आणि पगार पुरवण्याचं आपण काम करतो. दुसरीकडे समाज कल्याण एजन्सी किंवा संस्था चालवली जाते आणि ती त्यानुसार नियंत्रित केली जाते. नियम आणि नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांद्वारे स्वतः तयार केलेल्या कार्यपद्धती असतात आणि समाज कल्याण सेवांवरील त्याचा अंशतः खर्च भागवण्यासाठी कर निधीमधून आपण तो आर्थिक सहाय्य मिळवतो. तर बेसिकली ह्या तीन प्रकारच्या संस्था आपण बघतो की ज्या समाज कल्याणाच्या प्रशासनामध्ये काम करतात. आपले काम करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला संस्थांची आवश्यकता असते, ज्यामध्ये मानवी साहित्य आणि वेळ हे संस्थांना फार महत्वाचे आहेत. तर हे ह्या संस्था उभे करण्याचा प्रयत्न करतात. पैसा म्हणा, रिसोर्सेस म्हणा, स्किल्स म्हणा, हे सगळे रिसोर्सेस किंवा संसाधने उभे करण्याचे काम ह्या संस्था करतात. ओके, नंतर कार्यकारी अधिकारी किंवा अधिकार हा एजन्सीचा एकूण संसाधनांवर त्यांच्या नियंत्रणाचा परस्पर संबंध आहे, तो बेसिकली त्याला आपण डायरेक्टर किंवा कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा तो अधिकार संपतो किंवा सोपवतो तेव्हा तो प्रत्यक्षात संसाधने वापरण्याचा अधिकार काय सोपवतो ह्यावर डिपेंड करतो. तर प्रशासक असतो त्या संस्थेचा. तर ह्या सगळ्या पॅरेग्राफचा एक अर्थ आहे की ज्या प्रशासनामधल्या आहे ना, ह्या सगळ्या पॅरेग्राफचा अर्थ की एक डिरेक्टर किंवा प्रशासक हवा. ओके, आता ही निर्मिती करण्याची जी प्रक्रिया त्याबद्दल बोलू. स्वयंसेवी संस्था, सामुदायिक संसाधने, सार्वजनिक निधी, सरकार यांचा वापर करून सेवा प्रदान करते. अनुदान, आंतरराष्ट्रीय अनुदान आणि समुदायाकडनं काही काळ निधी वापरला जातो, ज्यामुळे स्वयंसेवी संस्थेने कायदेशीर पद्धतीने संघटन करणे आवश्यक आहे. राईट, तर त्या कुठल्या कुठल्या प्रकारे आपण संघटित करतो ह्याला आपण बघू. तर एनजीओ वगैरे ह्या लीगली आपण तयार करण्याची एक पद्धत आहे. ह्या सगळ्या संस्था खालीलपैकी कुठल्या तरी एखाद्या कायद्याअंतर्गत आपण रजिस्टर केलेल्या हव्यात, ज्यामध्ये सोसायटी नोंदणीकृत कायदा, सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट, सहकारी संस्थेचा कायदा, धर्मादाय देणगी है ना, ट्रस्ट त्याला आपण म्हणतो, आणि कंपनी कायदा किंवा इंडियन ट्रस्ट कायदा. तर एकंदरीत ह्या चार पाच संस्थांमध्ये आपण त्याला ह्या कायद्यांमध्ये है ना की ह्यामध्ये त्यांना आपण रजिस्टर करतो, त्याची नोंदणी करतो. तर आपण काय बघतोय की समाज कल्याण प्रशासनातल्या ज्या संस्था आहेत त्या संस्था आपण ह्या चार पाच कायद्यांच्या अंतर्गत रजिस्टर करू शकतो. सदस्यांनी निवडलेली किंवा नामदर्शित केलेली व्यवस्थापकीय समिती देखील त्यामध्ये असावी. राईट, त्याची खाती ही राखली पाहिजेत आणि लोक त्याला सरकारला अनुदान दिलं पाहिजेत किंवा मिळतं. नियोजनात लक्षणीय स्वायत्तता हवी, लवचिकता असावी, त्यांच्या कार्यक्रम व सेवांचे व्यवस्थापन असावे. तर बेसिकली समाज कल्याण प्रशासनामधल्या ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, है ना, त्या संस्था ह्या जवळजवळ सरकारी आणि गैरसरकारी ह्या भागात मोडतात, ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना देखील केलेली असते, ज्यामध्ये एक सामान्य संस्था असते, जनरल बॉडी असते, एक कार्यकारी परिषद असते, काही स्थायी समिती असू शकतात किंवा इतर कार्यात्मक समिती असतात. तर अशा प्रकारे एक ऑर्गनाइज्ड, वेल ऑर्गनाइज्ड है ना, एक वेल ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल या संस्थांमध्ये. कारण ज्या अर्थी आपण समाज कल्याण हा शब्द वापरतोय, ह्या समाज कल्याण शब्दामध्ये प्रोफेशनल सर्व्हिसेसची अपेक्षा आहे. ओके, स्वयंसेवी एजन्सीच्या सर्वसाधारण संस्थांमध्ये सामान्य सदस्यत्व असते आणि संस्थेच्या घटनेनुसार सदस्यत्व ही फी, सदस्यता भरा वगैरे एटसेट्रा. तर ह्यामध्ये विविध श्रेणी असतात सदस्यांच्या, सदस्य कशा कशा प्रकारे असतात. पहिला तर सर्वसाधारण सदस्य की जे एक ऍव्हरेज जनरल मेंबर्स आहेत, सदस्य आहेत.
अजीवन लाइफ टाइम मेंबरशिप असते, सहयोगी त्यांना हेल्प करणारे किंवा संस्थात्मक, है ना। तर अशा प्रकारे एक तुम्हाला सदस्यांची पण तिथे रचना दिसेल। नियोजन, मार्गदर्शन, अंमलबजावणी आणि देखरेख ही संपूर्ण जबाबदारी जनरल बॉडी वगैरे करते, बजेट मंजूर करते, एटसेट्रा एटसेट्रा। तर एक संस्था म्हणून तिची जी कामकाजाची पद्धत असते हा ती समित्यामार्फत चालते, आणि ह्या समित्या ह्या निधी उभारतात, कार्य पूर्ण करतात, जनसंपर्क करतात आणि कार्यक्रमाची आखणी देखील करतात। तर अशा प्रकारे समाज कल्याण प्रशासन म्हणजे एक सरकारी आणि गैर सरकारी संस्थांनी मिळून बनलेलं प्रशासन, जे अत्यंत प्रोफेशनल सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचतात सोशल वेलफेअरच्या ह्या माध्यमातून, ओके, समित्यांच्या माध्यमातून, बजेटच्या माध्यमातून, फंडच्या माध्यमातून, रिसोर्सच्या माध्यमातून। अशा प्रकारे आज आपण एक जनरल लेवल ना समाज कल्याण प्रशासन कशा प्रकारे काम करतं किंवा चालतं, त्यामध्ये काय काय महत्वाचे घटक अपेक्षित आहेत, त्याची तत्व काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय आपण भागांना महत्व, जसं की संवाद, संप्रेषण किंवा कम्युनिकेशन याला इम्पॉर्टन्स आहे, नेटवर्किंगला इम्पॉर्टन्स आहे, संस्थेला इम्पॉर्टन्स आहे, संस्थेतल्या कामकाजाला कशा प्रकारे आपण ऑर्गनाईज करतो याबद्दल चर्चा केली। तर समाज कल्याण प्रशासन ह्याचा अर्थ की समाजाचे कल्याण करणारं वेल ऑर्गनाइज स्ट्रक्चर, ब्युरोक्रसी, हायरार्की असं होतो। तर आज मी ह्या पॉईंटवर तुमची रजा घेतो, नोट रजा घेतो, उद्या आपण ह्या चॅप्टरला कंटिन्यू करतोय, लवकर भेटूया, सी यू, थँक्यू।